वेळ संध्याकाळी 7 सुमारास, ठिकाण YCM रुग्णालय पिंपरी चिंचवड. अचानक या रुग्णालयातल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती सुरू झाल्याचं काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आणि एकच धावपळ उडाली. त्यांनी हा प्रकार क्षणात वरिष्ठांना कळवला आणि काही मिनिटात तिथे तंत्रज्ञ पोहोचून त्यांनी ही गळती रोखली सुद्धा. दरम्यानच्या काळात अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असंच म्हणावं लागेल. या प्लांटमधून तब्बल 30 ICU आणि 100 बेडना ऑक्सिजन पुरवला जात होता. याबाबत पिंपरीचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिक माहिती दिली. टँकमध्ये लिकेज झाला होता. ही टँक बेसिकली 30 बेडेड ICU आणि साधारण 100 बेड O2 अजून पूर्ण बेड भरलेले नाही पेशंटचे, असे एकंदरीत ते कॅटर करत होते. तर ऑलरेडी आपण त्याचं ऑडिट केलेलं आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटकडून, COET कडून. परत जो एक वॉल डॅमेज झालेला आहे तो रिप्लेस करण्यासाठी 24 तासामध्ये. नाशिकची ऑक्सिजन गळती दुर्घटना महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही आणि त्यामुळे ऑक्सिजन गळती शब्द ऐकला तरी रुग्णांचे नातेवाईक पॅनिक होतात. त्यातच कोरोनासह इतर रुग्णही या ठिकाणी उपचार घेत असल्यामुळे काही क्षण गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र प्रशासनाने गळती रोखत काही मिनिटातच परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठी दुर्घटना टळली असंच म्हणावं लागेल. या सगळ्याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फेसबुकवर लोकमतला फॉलो करायला विसरू नका. याचसोबत ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकमत.com लाही जरूर भेट द्या.